नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाटेस्ट सीरीज यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टेस्ट क्रमांक 32 मधील सामान्य ज्ञान या विषयाचं विश्लेषण पाहणार आहोत। तर बघूया प्रश्न क्रमांक 76। महाराष्ट्रातील टिंबटिंबा हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता। पर्याय क्रमांक 4 मराठवाडा हा विभाग निजामाच्या राज्यात होता। मराठवाडा हा विभाग किंवा निजामाचा हैदराबाद संस्थान आपल्या भारतामध्ये सामील केव्हा झालं? तर भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर 13 महिन्यांनी म्हणजे 13 सप्टेंबर 1948 या दिवशी निजामाचा हैदराबाद संस्थान आपल्या भारतामध्ये सामील झालं आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली। तो दिवस आहे 1 मे 1960। आणि मग हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण करताना मराठवाडा हा प्रादेशिक विभाग निजामाच्या हैदराबाद संस्थानामधला महाराष्ट्राला जोडला। विदर्भ हे कुठलं होतं? विदर्भ हा पूर्वीचा मध्य प्रदेश राज्याचा भाग आहे, तो महाराष्ट्राला जोडला। आणि हा एकूण आजचा असणारा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या 5 प्रादेशिक विभागांचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालेला आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 76 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न आहे 77। ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय टिंबटिंब होते। एक लॉर्ड कॅनिंग। आता व्हाईसरॉय आता मुळात असं आहे की पहिले गव्हर्नर भारतात आलेले कंपनीचे पहिले गव्हर्नर होते रॉबर्ट क्लाइव्ह। कारण 1757 साली प्लासीची लढाई झाली, त्यावेळी रॉबर्ट क्लाइव्ह होते। त्यानंतर शेवटचे कंपनीचे गव्हर्नर कोण असतील? तर 1773 साली वॉरन हेस्टिंग्ज होते। त्यानंतर 1773 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार गव्हर्नर च्या ऐवजी गव्हर्नर जनरल कंपनीचा गव्हर्नर जनरल असं पद निर्माण केलं आणि त्याचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज झाले। आता तो क्रम सांगतो म्हणजे पहिले गव्हर्नर गव्हर्नरांच्या मध्ये पहिले रॉबर्ट क्लाइव्ह, पहिले गव्हर्नर कंपनीचे कोण? ईस्ट इंडिया कंपनीचे, तर रॉबर्ट क्लाइव्ह। आणि शेवटचे गव्हर्नर कोण असतील? तर वॉरन हेस्टिंग्ज। त्यानंतर हेच जे आहेत ते पहिले झाले। कुणाचे पहिले? म्हणजे या दोन्हींचे पहिले गव्हर्नर जनरल, कंपनीचे गव्हर्नर जनरल बनले वॉरन हेस्टिंग्ज। आणि शेवटचे कंपनीचे गव्हर्नर जनरल कोण असतील? शेवटचे असं म्हणू, जे शेवटचे कंपनीचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक। अजून यामध्ये हे पहिले आहेत म्हणजे कंपनीचे हा शब्द गेला भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले लॉर्ड विल्यम बेंटिक 1833 साली। आणि त्यानंतर भारताचे गव्हर्नर शेवटचे गव्हर्नर जनरल बनले ते म्हणजे लॉर्ड कॅनिंग। आता हे लॉर्ड कॅनिंग 1857 चा उठाव झाल्यानंतर 1858 साली राणीचा जाहीरनामा झाला। राणीच्या जाहीरनाम्याने भारताचे गव्हर्नर जनरल हे पद नष्ट केलं आणि राणीचा प्रतिनिधी म्हणजे व्हाईसरॉय हे पद अस्तित्वात आलं। म्हणजे आता जो प्रश्न पडलेला आहे पहिले व्हाईसरॉय कोण? तर लॉर्ड कॅनिंग। आणि शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड कॅनिंग। आता या व्हाईसरॉय हे जे आहेत ते शेवटचे व्हाईसरॉय कोण भारताचे? ते म्हणजे माउंट बॅटन, लॉर्ड माउंट बॅटन।
हे शेवटचे व्हाईसराय आणि आता स्वतंत्र भारताचे असं म्हणू. भारत स्वतंत्र झाला, स्वतंत्र भारत स्वतंत्र झाला त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे व्हाईसराय होते आणि पहिले स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल, स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल पहिले लॉर्ड माउंटबॅटन आणि दुसरे व शेवटचे, दुसरे म्हणा किंवा शेवटचे म्हणा, जे भारतीय आहेत आणि पहिले भारतीय म्हटलं तरी चालतं, भारतीय जे गव्हर्नर जनरल ते म्हणजे सी राजगोपालचारी. हे आहे, ही उतरंड आहे म्हणजे पहिला आणि शेवटचा. कायदा झाल्यानंतर वेगवेगळे त्या पदांच्या मध्ये बदल केलेला आहे म्हणून प्रश्न क्रमांक 77 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे 78 नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण, पर्याय क्रमांक 3 मदर तेरेसा. आता मदर तेरेसा जरी परकीय असल्या तरी त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलेलं आहे म्हणून त्या भारतीयच आहेत आणि भारतीय नोबेल पारितोषिक विजेते आहेत. किरण बेदी यांना रेमन मॅगसेस पुरस्कार मिळालेला आहे. सरोजिनी नायडू यांना भारतीय नाइटिंगेल असं महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे आणि त्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत, हेही लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न क्रमांक 78 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न 79 तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक कोण, पर्याय क्रमांक 4 झाकीर हुसेन. त्यानंतरचा प्रश्न आहे 80 खालील पैकी कोणत्या दिवशी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो, 18 एप्रिल पर्याय क्रमांक 3, 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो, 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून प्रश्न क्रमांक 80 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18 एप्रिल. त्यानंतरचा प्रश्न 81 खालील पैकी कोणता दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो, पर्याय क्रमांक 4 25 एप्रिल. त्यानंतरचा प्रश्न आहे 82 इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे, पर्याय क्रमांक 2 लियोन फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न आहे 83 हेलिकॉप्टरचा शोध टिंब टिंब या शास्त्रज्ञाने लावला, पर्याय क्रमांक 4 सिकॉस्की यांनी लावलेला आहे. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 84 युनिसेफ ही संस्था कोणाविषयी कार्य करते किंवा कोणाशी संबंधित आहे, ती म्हणजे पर्याय क्रमांक 3 लहान मुलांशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 85 खालील पैकी कोणता दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो, पर्याय क्रमांक 4 11 मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान म्हणून दिन म्हणून साजरा केला जातो, 3 मे हा दिवस जागतिक सूर्य दिन किंवा वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो, 12 मार्च हा दिन समता दिन म्हणून साजरा केला जातो कारण यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 85 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 86 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी टिंब टिंब या दिवशी आझाद हिंद सरकारची स्थापना केली, तो दिवस आहे पर्याय क्रमांक 2 21 ऑक्टोबर 1943. आझाद हिंद सरकारची स्थापना सिंगापूर या ठिकाणी केलेली आहे आणि ती सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. आता यामध्ये फरक काय, आझाद हिंद सेनेची स्थापना रास बिहारी बोस यांनी केली आणि त्याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांना करायला लावलं, मात्र आझाद हिंद सरकार असा शब्द असेल तर आझाद हिंद सरकारची स्थापना मात्र सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर या ठिकाणी केलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 86 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 87 उत्तर प्रदेशातील प्रयागराज या शहराचे पूर्वीचे नाव अलाहाबाद असे होते, या शहराची स्थापना कोणत्या राजाच्या राजवटीत झाल्याची इतिहासात नोंद आहे, पर्याय क्रमांक 3 अकबराच्या राजवटीत झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 88 केंद्रीय अन्वेषण विभागाची स्थापना कधी करण्यात आली, म्हणजे कोणत्या दिवशी करण्यात आली, तो दिवस आहे
1 एप्रिल 1963 या दिवशी करण्यात आलेली आहे, पर्याय क्रमांक एक। त्यानंतरचा प्रश्न 89, खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव पूर्वी अंबानगरी असे होते? अंबानगरी हे नाव पर्याय क्रमांक 4 अमरावतीचं होतं। त्याच अमरावती जिल्ह्यातले चिखलदरा हे ठिकाण, चिखलदराचं नाव किचक या राक्षसाच्या नावावरून पडलेलं आहे। किचक दरी झालं, किचक दरीवरनं परत चिखलदरा असं झालेलं आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 89 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न आहे 90, मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम 2019 केव्हा मंजूर झाला? तो दिवस 31 जुलै 2019। त्यानंतरचा प्रश्न आहे 91, महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? अहमदनगर। साखर उद्योग हा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे, पहिल्या क्रमांकाचा उद्योग कापड उद्योग आहे। म्हणून 91 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न आहे 92, बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? पर्याय क्रमांक 4 वायुदाब। वायुदाब हा मिलीबार मध्ये मोजतात। आता ज्या ठिकाणी वायुदाब जास्त असतो त्या ठिकाणी तापमान कमी असतं, आणि जेथे तापमान जास्त असतं तेथे वायुदाब कमी असतो, आणि हे वायुदाब विरुद्ध तापमान आहे म्हणूनच पावसाचं येणं जाणं चालू असतं, म्हणजे वर्षातून ऋतू जे निर्माण होतात ते याच्यामुळेच। ज्या ठिकाणी तापमान जास्त तेथे वायुदाब कमी असतो हे विरोधी पक्ष नेते आहेत, विरोधी पक्ष आहेत, कट्टर विरोधी। तापमान जास्त असेल तर तिथे वायुदाब कमी असणारच, आणि जिथं वायुदाब जास्त असेल तिथं तापमान कमी असणारच। म्हणूनच दाब कमी जास्त झाल्यामुळं जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारं येतं आणि पाऊस निर्माण होतो, म्हणजे जास्त दाब समुद्रावरती निर्माण झाला असेल त्याच काळामध्ये आपल्या जमिनीवरती उन्हाळा असल्यामुळं जमीन तापून उष्णता निर्माण होते, वायुदाब कमी होतो, आणि समुद्रावरती त्या काळात वायुदाब जास्त असतो, तिकडून वारं जमिनीकडे येतं आणि म्हणून आपल्याला पाऊस मिळतो। आणि पावसाळ्यामध्ये जमिनीवरती दाब जास्त होतो आणि समुद्रावरती वायुदाब कमी असतो, त्यामुळं पावसाचे 2-3-4 महिने झाल्यानंतर ते परतीचा पाऊस निघून जातो आणि तो समुद्राकडे ते वारं जातं, म्हणजे जास्त दाब आणि कमी दाब यामुळं पावसाचं येणं जाणं चालू राहतं। म्हणून प्रश्न क्रमांक 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वायुदाब। त्यानंतरचा प्रश्न आहे 93, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 3 राजाराम मोहन राय। आता राजाराम मोहन राय यांनी 1815 साली आत्मीय सभा स्थापन केली, 1828 साली ब्राह्मो समाज स्थापन केला। ब्राह्मो समाज त्यांच्या निधनानंतर, म्हणजे 1833 ला राजाराम मोहन राय यांचं निधन झालं, त्यांच्या निधनानंतर ब्राह्मो समाज हा द्वारकानाथ टागोर, देवेंद्रनाथ टागोर आणि त्यांच्यानंतर त्यांच्याबरोबरच केशवचंद्र सेन ही त्यामध्ये होते, मात्र त्यांच्यामध्ये वाद किंवा फूट पडली। केशवचंद्र सेन यांनी 1866 साली परत ब्राह्मो समाजाचं एक वेगळं रूप निर्माण केलं, तो भारतीय ब्राह्मो समाज। आणि भारतीय ब्राह्मो समाज ज्यांनी स्थापन केले ते शिवनाथ शास्त्री आणि केशवचंद्र सेन, आनंदमोहन बोस हे केशवचंद्र सेनांचे अनुयायी होते। नंतर त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यांच्यामधून शिवनाथ शास्त्री आणि आनंदमोहन बोस भारतीय ब्राह्मो समाजातून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 93चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे 94, मृतोपजीवी सजीव टिंब टिंब हा आहे, खालीलपैकी मृतोपजीवी जो आहे तो पर्याय क्रमांक 3 किन्वा आहे। आता मृतोपजीवी कुणाला म्हणायचं? आता आपल्या शरीरावरती असणारे केस आणि नख ही मृतोपजीवी आहेत का? तर एका बाजूला त्यांची वाढ होते आणि दुसऱ्या बाजूला ते कापल्यानंतर आपल्याला वेदना होत नाहीत। बघा शरीराच्या इतर भागांना कट करून बघा, रक्त येईल, वेदना होतील, त्रास होतील, पण केस कापल्यानंतर त्रास होतो का? नाही होत। म्हणजे एका बाजूला त्यांची वाढ होते आणि दुसऱ्या बाजूला ते कापल्यानंतर आपल्याला वेदना होत नाहीत।
हे असं जे आहे त्या मृत्युंजीवी मग असं असणारा 94 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किण्व. त्यानंतरचा प्रश्न आहे 95 सर्व इंधनात टिंबटिंबचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक असते पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन. हायड्रोजनचे कॅलरी मूल्य सर्वात जास्त असते म्हणजे सर्वात अधिक असते. त्यानंतरचा प्रश्न आहे 96 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे. नांदेड या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. आता परभणी या ठिकाणी डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. पूर्वी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असंच होतं पण डॉक्टर वसंतराव नाईक हे नाव जोडलं की ज्यांच्या काळामध्ये 4 कृषी विद्यापीठं महाराष्ट्रातली स्थापन झाली जे मुख्यमंत्री असताना वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जवळपास 11 वर्षाचा सलग कार्यकाळ त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा होता. त्यांच्याच कार्यकाळामध्ये म्हणजे 1963 पासून 1975 पर्यंत ते मुख्यमंत्री पदावरती होते. त्यांच्याच काळामध्ये म्हणजे 68, 69 आणि 1972 या 3 वर्षात 4 कृषी विद्यापीठं स्थापन झाली आणि परभणी कृषी विद्यापीठाला या माजी मुख्यमंत्र्यांचंच नाव दिलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 96 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 97 योग पुरुष भारत रत्न अटलजी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. पर्याय क्रमांक 1 रमेश पोखरीलाल निशंक हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे 98 त्रिपुरातील राणी अन्नस या फळास त्रिपुराचे राज्य फळ घोषित केले आहे. राणी अन्नस फळाला कोणत्या वर्षी भौगोलिक निर्देशांक प्राप्त झाला आहे. पर्याय क्रमांक 4 2018 GI मानांकन म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 98 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 99 सध्या BCCI अध्यक्ष कोण आहेत. पर्याय क्रमांक 2 सौरव गांगुली आहेत. त्यांची निवड बिनविरोध झालेली आहे. 23 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांची निवड झालेली आहे. मात्र July 2020 मध्ये त्यांची मुदत संपत आहे. कारण यापूर्वी बंगाल क्रिकेट संघाचे ते अध्यक्ष 2015 पासून आहेत आणि सलग क्रिकेट संघाचं 6 वर्षापर्यंत अध्यक्षपद भूषवता येतं. म्हणजे बंगाल क्रिकेट संघाचे अध्यक्ष आणि त्यानंतर BCCIचे हे 6 वर्ष July 2020 मध्ये त्यांचे पूर्ण होतात. त्यामुळं July 2020 मध्ये ते अध्यक्षपदावरून कमी होतील. म्हणून 99 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सौरव गांगुली. त्यानंतरचा प्रश्न आहे 100 GI मानांकन मिळालेली महाराष्ट्रातील उत्पादने खालीलपैकी कोणती. म्हणजे GI मानांकन म्हणजे काय. भौगोलिक निर्देशांक एखाद्या विशिष्ट ठिकाणचं पिकणारी वस्तू किंवा पिकणारं फळ किंवा उत्पादित होणारी वस्तू ती त्याच विशिष्ट ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण निर्माण होते असं परफेक्ट झालं किंवा निदर्शनास आलं तर त्याला GI मानांकन दिलं जातं. मग हे कोणकोणते आहेत. 1 वायगावी हळद यालाही GI मानांकन मिळालंय. सोलापुरी डाळिंब यालाही दिलेलं आहे. पैठणी साडी दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व म्हणजे सर्वच्या सर्व ही GI मानांकन प्राप्त ह्या वस्तू आहेत. आता अजून काय आहे. कोल्हापुरी चप्पल आहे. जालन्याचं मोसंबी आहे. पुणेरी पगडी आहे. सांगलीचे बेदाणे आहेत. यांना सुद्धा GI मानांकन मिळालेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 100 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो वारंवार आपली विश्लेषण किंवा विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत ते सर्व पाहत राहा. तर आपण थांबूया पुढील उपक्रमात भेटूया. धन्यवाद.